आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाश्वत आनंद देणाऱ्या अध्यात्मासाठी पूर्ण आत्मसमर्पण करावे. अध्यात्माने मी आणि माझे पण राहत नाही. परमपूज्य परमात्मराज महाराज यांचे प्रतिपादन. व्यवहारी लाभ नरदेह व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. या नरदेहाच्या आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून अध्यात्म मार्गातून उद्धार करून घ्यावा. हा नरदेह अध्यात्म लाभासाठीच आहे, असे प्रतिपादन परमात्मराज महाराज यांनी केले. रात्री 7:30 नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज म्हणाले, पाय असणाऱ्याने चपला मिळत नसल्याची तक्रार देवाकडे करण्याऐवजी पाय नसणाऱ्यांकडे पाहून आपल्याला मिळालेल्या सुखाबाबत समाधान मानावे. संसारासाठी धडपड चालू असते, तोपर्यंत अध्यात्म लाभ दूर पडत असतो. आपल्याला जे मिळाले आहे त्यातून उद्धार प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. अध्यात्म लाभाद्वारे मोक्ष मिळवावा. वेणुवादनासाठी तोंडातील हवेचे हवन करावे लागते. शाश्वत आनंद देणाऱ्या अध्यात्मासाठी पूर्ण आत्मसमर्पण करावे लागते. मी व माझे पण राहत नाही अशी पराभक्ती आवश्यक आहे. अध्यात्म लाभ ज्ञानाने होईल त्यासाठी भक्तीची आवश्यकता आहे. आत्मस्वरूप ओळखण्यासाठी अज्ञान रूपी आवरण दूर होणे गरजेचे आहे. घर 1000 वर्ष टिकेल असे बांधता येईल, पण बांधणारा मालक किती वर्ष टिकेल सांगता येत नाही. हाडा मासाचे देहरूपी घर ही सोडावे लागते. यावेळी अभिजित व अक्षय दीपक चौगुले, विजय सुब्राव कदम कागल, कृष्णा पाटील, रामा पाटील, नागदेव वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आडी बेनाडी, रचना, कुन्नूर, कोगनुळी, कागल, निपाणी, सांगली, कोल्हापूर, बेळगाव परिसरातील 1000 भाविकांनी परमार्थिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल कुमार पाटील.